मंडळी नमस्कार. सध्या वयाच्या बाबतीमध्ये मनुष्याचं त्या ठिकाणी आयुष्याचं वयोमर्यादा त्या ठिकाणी कमी व्हायला लागले. पूर्वी 100 वर्ष जगणारा मनुष्य हा त्या ठिकाणी आता 70 गाठेल का नाही हे शाश्वती राहिलेलं नाही, कारण विविध प्रकारचे रोग त्या ठिकाणी मनुष्याला घेरत आहे. हार्ट अटॅक असेल, BP, शुगर वगैरे असे रोग त्या ठिकाणी घेरत आहे मनुष्याला. माझ्यासोबत हे जे आजोबा बसले, या आजोबांचं वय 94 वय, कुंभार नावाचे आजोबा आहे. यांच्या 2 पिढ्या, यांचा मुलगा, मुलानंतर यांचा नातू, तिसऱ्या पिढीकडे यांची शेती त्या ठिकाणी मंडळी गेली आहे. आणि त्या ठिकाणी हे बाबा 90 वय असतानाही आपल्या शेतामध्ये फेरपटका मारून त्या ठिकाणी अभिमानाने स्वाभिमानाने जीवन जगताय. कदाचित कुठले आजार नाही तुम्हाला, आहे ना, BP शुगर वगैरे कसलाही आजार नाही मंडळी. आज 30 पार केल्यानंतर, 40 पार केल्यानंतर तरुणाला सुद्धा त्या ठिकाणी BP त्रास आणि शुगरचा त्रास त्या ठिकाणी जातोय. आणि BP शुगर झालेला तरुण त्या ठिकाणी 50 नंतर जगेल का नाही याची शाश्वती राहिलेली नाही. पण 90 आजोबा, या आजोबांकडे लिहिता वाचता येत नाही, म्हणजे ज्ञानेश्वरी पाठ आहे, अनेक अभंग पाठ आहे. आणि या बाबांनी 52 पत्त्याचा ज्याप्रमाणे मनुष्याचं जीवन आहे त्याप्रमाणे माणसाच्या जीवनावर एक कविता म्हणूया, एक काव्य म्हणूया, ते त्या ठिकाणी रचलंय. नेमकं कसं आहे काव्य आहे काय आहे ती सगळी माहिती आपण या बाबांकडनं जाणून घेत आहोत. काय नाव तुमचं बाबा? पांडुरंग कृष्ण कुंभार. वय 94. जन्म कधी झाला आठवतो का? नाही तसं काय नाही. 94 म्हणलं लांबच काळ. तुम्ही स्वातंत्र्य बघितलं असेल की? स्वातंत्र्य मिळाल्याचं महात्मा गांधीचं आले त्याच्या आधीपासून आहे. बर. आता काय तुम्ही ज्ञानेश्वरी तुमची पाठ म्हणतात, काय काय पाठ आहे आता? ज्ञानेश्वरी श्लोक पाठ आहे. श्लोक हा 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 श्लोक आद्य सगळं आद्य जवळजवळ सगळे. बर, आता आजार काय काय? आजार मला काही नाही. BP शुगर तसं काहीच नाही. काहीच नाही मला. मी 3 किलोमीटर जाऊन फिरून येतो. 3 किलोमीटर रोज? होय. बर बर. तुम्ही काय 52 पत्त्यांवर? काय 52 पत्त्यावर परमार्थाचा डाव रचलेला. 52 पत्त्यावर? हो. बर, कसं आहे सांगा बर. खेळूया डाव इस्पिकचा गड्याहो, 52 पत्त्यांचा भाव वैरागे गड्याची दाटी, बोध विवेक पाणे वाटी, जमव जमला चौगाचा. खेळूया डाव इस्पिकचा दुरी बघा टाका दुर्गुण, त्री त्रिणीचे स्नान मन ठेवा गंगे प्रमाण, अनुग्रह घ्या सद्गुरूचा. खेळूया डाव इस्पिकचा 14 चतुरस्तील कोण, प्राण्यावस्था जातील ओलांडून, जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या छंद उन्मणीचा. खेळूया डाव इस्पिकचा पचल्या पंच प्राण जाण रे, प्राणापानयान उदान समान अंकुचन मार्ग समानाचा. खेळूया डाव इस्पिकचा शैल्या षडचक्र जाण रे, प्राण्या जावे वलांडून, आधार स्वाधिष्ठान मनपूर अनुहात विशुद्ध त्रिकूट श्रियाट गोलाट आउटपीट ब्रह्मानंद शेवटचे ठिकाण आत्मस्वरूप आहे. सतल्या सप्त भूमिका साधून, कर्ण नेत्र ना सागरी दृष्टी ठेवून, वैकरी वाचा बंद करून, मार्ग धरा ऊर्जव जाण्याचा. खेळूया डाव इस्पिकचा आटल्या अष्टांग साधून, यम नियम ध्यान धारणा प्रतिहार बंद करून, मार्ग धरा सुसुमनेचा. खेळूया डाव इस्पिकचा नवल्या नवनाड्या जाण रे, इडा पिंगला सुषुम्ना गांधारी आलंबुषा जीविका शंकिनी डंकिनी. खेळू मार्ग धरा ऊर्धव जाण्याचा. खेळूया डाव इस्पिकचा दहिल्या दशेंद्रे जाण रे, मन हे गुढ्यार आहे राणीच्या स्वाधीन, इतक्याशी बाध करुणी भाषा आहे एकेच्या दिन. खेळूया डाव इस्पिकचा एका कराई की सडरी पूची रान ठेवून या ध्यान, देवराया म्हणे आज लावू खंडी, मारू काळाची या तोंडी,
विचार याचा करा रे खेळूया डावई पीकचा. ती माळकरी का? हो माळच बाटलं नाही तरी पण ठणठणीत तब्येत. अजून बारा खाडे येते तुम्हाला. बर शाळेत गेलात नाही का तुम्ही? शाळेत गेलो नाही. बर बारा खाडे म्हणा परमार्थ ठीक बारा खाडे येते ह्यात असले नव्हते. बर कुठल्या त्या कशा बारा खाडे? खका करणे करून दावा मेका वैभव मेरू पुढे पुढे खका खरे का खोट समजेल चतुर बसलेत बडे बडे गगा गौसनी घाल इंद्रिया शिरे मन धावते चौकडे गगा घंट पळा येर्त चालली काळ मुजी तो पळे चचा चाचरी मुद्रा लावणे प्राण्या पा दृष्टी पुढे छत छन ठेव नामाचा प्रचिती रोकडी जजा जवळ असे गोविंद शरण जा सद्गुरूकडे खेळूया तर कका क जजा झट करण शरण जा सद्गुरु देतील धडे टटा ठाच लाव गुदस्थानाशी आपण वायू बंद पडे ठटा ठासून आसन घाल ऊर्ध वायू वर चढे डडा राग लागला अंगाशी शे उठती बडे बडे तत्या तरुण जाण्याशी हाची उपाय प्राण्या फिरू नको दुसरीकडे. एवढं सगळं येते एवढं आरती म्हणू का? बर सगळं म्हणजे सगळं तुमचं कस काय पार झालं एवढं? माझी आरती कस काय पार झालं? ऐकून 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 बी आहे नाही मला वाचता तसं येत मी स्वतः तयारी केली. आजच्या तरुण पोरांना एवढं तुमच्यासारखं 94 वय जीवन जगायचं असेल तर काय करावं लागेल काय सांगाल त्यांना? मला आत्मज्ञान आहे मला बाह्य ज्ञान नाही. बर आत्मा हा नाडीमध्ये चालतो 72 नाडी आहे त्या शरीरामध्ये. बर 21,600 वेळा श्वासाचं भ्रमण चालते रात्रंदिवस. प्रत्येक 10 इंद्रिया आहे त्या प्रत्येक इंद्रियाला 10 नाड्यात आहेत त्या. आपण वायू गोदस्थाना ठिकाणी राहून मळमूत्र निसर्ग करतोय समान वायू बिंबीपशी राहून अन्नातला रस सांदू सांदू पुरवतोय. कुर्मवायू डोळ्यामध्ये राहून आणखीन ती पापण्या हा देवतोय. आतून आत्मा काम करतोय. आत्मा म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे ईश्वर स्वरूप आहे. त्या ईश्वराचं स्वरूपाचं ज्ञान व्हावं त्या हेतून मी या ज्ञानेश्वरी वाचली. अर्जुना तू म्हण माझं स्वरूपाला लाव रे म्हणजे मीच तू होती ना तुझ्यात माझ्यात काय फरक होणार नाही. बघ हा ठीक आहे. तर मंडळी आपण पाहिलं परिते गावातील हे कुंभार आजोबा वय वर्ष 94 माळकरी आहे. शरीर त्या ठिकाणी बाटलेलं नाही मंडळी. लोक कोरोनानंतर मांसाहाराच्या मागे एवढी मागं लागली की कालच्या परवाच्या ज्या यात्रा झाल्या या यात्रांना गावागावामध्ये एकडो बोकडं त्या ठिकाणी कटली गेली कापली गेली. लोकं म्हणली आम्ही जर बोकडं खाल्ली नाही तर बोकडांची संख्या वाढेल असंही त्या ठिकाणी मांसाहार करणारी लोकं म्हणतात. पण शाकाहार हा उत्तम आहार नव्हे तर शाकाहार इज द बेस्ट आहार हे मृत्यूवंत उदाहरण म्हणजे हे आजोबा. कारण यांचं वय वर्ष आहे 94. अजून अनेक वर्ष या ठिकाणी बाबा जीवन आपलं जगतील आणि अनेक पिढ्यांना त्या ठिकाणी तारुण्यपण काय असतं याचा आदर्श या ठिकाणी दाखवून देतील. भविष्यामध्ये ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस नक्कीच आपण या आजोबांची चांगली प्रदीर्घ मुलाखत नक्की घेऊया. मंडळी तारुण्यपण काय असतं तारुण्यपण कसं टिकवायचं असतं आणि सगळा समाज नव्हे ते सगळं कुटुंब एका छायाछत्राखाली कसं ठेवायचं असतं याचं मूर्तिवृत्त उदाहरण म्हणजे हे आजोबा. कारण यांच्या दोन पिढ्या आज एका ठिकाणी यांचा मुलगा यांचा नातू आणि सर्व कुटुंब या ठिकाणी शेती सांभाळत आहे. त्यामुळे या आजोबांमुळेच या ठिकाणी शेती आणि शेतीमधले संस्कार आणि कुटुंबातले संस्कार कुटुंबामधली संस्कृती ग्रामीण भागामध्ये आजही टिकून आहे. जी शहरी माणसं जी शहरी मुलं शिकलेली पिढी आपल्या आईवडिलांना घरापासून लांब ठेवतात आणि वृद्धाश्रमाची वाट डोकवतात त्यांच्यासाठी हे कुंभार आजोबा एक चांगली मोठं मूर्तिमंत उदाहरण म्हणलं तरी मंडळी फारसं अवघड ठरणार नाही.